नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कधी बँकेत गेला असाल आपल्या पालकांबरोबर बँकेत गेल्यानंतर तिथे पैशांचे व्यवहार कसे चालतात याचे निरीक्षण केलेलंच असेल। तर आपण बँकेत का जातो? बँकेत जाण्यामागे आपले दोन उद्देश असतात। पहिले, आपल्या बँकेमध्ये ठेवलेले जे पैसे असतात ते सुरक्षित राहावेत आणि त्या पैशांमध्ये थोडी वाढ होऊन आपल्याला ते पैसे परत मिळावेत। बँकेमध्ये आपण पैसे ठेवल्यास ते सुरक्षितसुद्धा राहतात आणि त्यावर बँक थोडे व्याज देते। तसेच आपण बँकेतून आपल्याला आवश्यकता असेल तेव्हा बँकेतून आवश्यक ते पैसे कर्ज म्हणून घेतो। त्या कर्जाचे पैसे परत करताना बँकेला आपल्याला थोडे पैसे वाढवून द्यावे लागतात, यालाच आपण व्याज असे म्हणतो। त्याचे दोन प्रकार आहेत, एक सरळ व्याज व दुसरे चक्रवाढ व्याज। समजा आपण बँकेकडून 1000 रुपयांचं कर्ज घेतलं असं आपण समजू। 1000 रुपयांचं कर्ज 1 वर्षासाठी 10% दराने आपण बँकेकडून घेतले। मुदत संपल्यानंतर आपल्याला बँकेला 1000 रुपये मुद्दल व त्यावर 10% दराने 100 रुपये व्याज असे एकूण 1100 रुपये आपल्याला बँकेला परत करावे लागतील। परंतु ठरलेल्या मुदतीत आपल्याला ते पैसे भरता आले नाही तर बँक पुढील वर्षी आपण घेतलेले 1000 रुपये व 1 वर्षासाठी झालेले व्याज असे एकत्र 1100 रुपये मुद्दल मानून त्यावर व्याजाची आकारणी करते। या व्याजालाच चक्रवाढ व्याज असं म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चक्रवाढ व्याज या घटकावरील आधारित उदाहरणांचा सराव करणार आहोत। NMMS परीक्षेमध्ये निश्चितच या घटकावर आधारित प्रश्न येतो। तुम्ही सूत्रे लक्षात ठेवून त्यानुसार जर उदाहरणांचा सराव केला तर तुम्हाला या घटकावर आधारित असलेल्या प्रश्नांची उत्तरे सहजपणे सोडवता येतील। चला तर मग तयारी करूया चक्रवाढ व्याजाच्या उदाहरणाची।